नमस्कार मित्रांनो आजची सर्वात मोठी बातमी त्याचप्रमाणे महाराष्ट्रात शेतीसंबंधीच्या महत्त्वाच्या घडामोडी त्यामध्येच राज्य सरकारचे शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय त्यानंतर पिकांसंबंधी आत्ताचे नवीन अपडेट तसेच नुकसान भरपाई हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ आवडल्यानंतर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजपासून पीएम किसान योजनेत महत्वाचे बदल पंतप्रधान किसान योजनेत देण्यासाठी नियमात बदल करण्यात आला आहे या नियमांची पूर्तता केल्याशिवाय खात्यात दमडी ही जमा आता होणार नाही यामुळे घोटाळे करणारे उघडकीस येतील मोदी सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत रेशन कार्ड अनिवार्य केले आहे आता त्याशिवाय पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना योजनेशी संबंधित एजन्सीकडे तातडीने नियमातील बदलाच्या अनुषंगाने रेशन कार्डची पूर्तता करणे अनिवार्य आहे त्याशिवाय वार्षिक सहा हजार रुपयाचा हप्ता मिळणार नाही पहिले शेतकऱ्यांना मोबाईल नंबरद्वारे योजनेत त्यांची सध्या का स्थिती काय आहे ते तपासता येत होती शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर हे बऱ्याच लोकांकडे असतात त्यामुळे कोणीही कोणत्याही शेतकऱ्याचा मोबाईल नंबर पोर्टलवर टाकून त्याची स्थिती पाहू शकत होता पण आता हे सुद्धा घोटाळे कोणी करू नये या सेवेतही बदल करण्यात आला किसान पोर्टलवर आता आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक देऊनच शेतकऱ्यांना योजनेतील सध्या स्थिती तपासता येणार आहे पुढील बातमी पोखरा तीनशे सत्तावीस औरंगाबाद गावाच्या ती एकशे तीस कोटीच्या मृद व जलसंधारण प्राथमिक अंदाजपत्रीय आराखड्यांना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी मंजुरी दिली पुढील बातमी सोयाबीनचे दरात घट होताच पुन्हा शेतकऱ्यांची तीच खेळी गेल्या पंधरा दिवसापासून खरीप हंगामातील मुख्य पिकाचे दर हे स्थिरावले होते मात्र याचा फारसा परिणाम आवकेवर झाला नव्हता पण गेल्या दोन दिवसापासून पुन्हा दारात घसरण होऊ लागल्याने शेतकऱ्यांनी सावध पवित्र घेतला आहे हंगामाच्या सुरुवातीपासून दर कमी झाले की सोयाबीनची विक्री न करता साठवणूक हा शेतकऱ्यांचा निर्णय आतापर्यंत तर कामी आला आहे पण सध्या परिस्थिती ही बदललेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा साठवणुकीचा घेतलेला निर्णय कितपत फायद्याचा ठरणार हे आता पाहावे लागणार आहे लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरासरी पंचवीस पोतेची आवक होत होती पण दारात घट होताच गुरुवारी ही आवक थेट पंधरा हजार पोत्यांवरच आली आहे पुढील बातमी वीज कापायला आल्यास झटके देऊ रघुनाथ पाटलांचा इशारा राज्यात सध्या शेतकऱ्यांच्या प्रश्न ऐरणीवर आला असून वीज कनेक्शन तोडणे डीपी बंद करणे फ्यूज काढणे या विरोधात शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी लढाऊ उभा करण्याचा निर्धार केला आहे मुंबई उच्च न्यायालयाने वीज कनेक्शन तोडू नका अशी ऑर्डर केलेली आहे तरीही एम एस चा आगाऊ सुरू असून त्या विरोधात संघर्ष उभा करीत असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी दिली वसुलीला येणाऱ्या एमसीबीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता झटके बसणार आहे त्यांना जशाच तसे उत्तर दिले जाईल असे गार्भिक इशारा देखील यावेळी शेतकरी संघटना नेते रघुनाथ पाटील यांनी दिली आहे पुढील बातमी जादादाराने खताची विक्री सात विक्रेत्यांना भोवली रब्बी हंगामात शेतकऱ्यांची खतांना मागणी असल्याने काही खत विक्रेत्यांकडून जादा खत विक्री करण्याचा प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे या बाबतीत तक्रार प्राप्त झाल्यानंतर कृषी विभाग सावध झाला असून जादा खते विक्री करणाऱ्या सात विक्रेत्यांवर परवाने निलंबनाची कारवाई केल्याची माहिती जिल्हा अधिकारी अभिजित यांनी दिली पुढील बातमी भंडारा जिल्ह्यात सत्तावीस लाख क्विंटल धान खरेदी आधारभूत केंद्राच्या माध्यमात माध्यमातून भावाने धान खरेदी होत त्यानु आहे त्यानुसार आतापर्यंत सुमारे सत्तावीस लाख सत्याहत्तर हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे एकशे सत्याहत्तर केंद्राच्या माध्यमातून ही खरेदी झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले पुढील बातमी कांदा लागवडीसाठी सूक्ष्म सिंचनाकडे शेतकऱ्यांचा कल नाशिक मधील कास मादे भागात मजूर टांचाई तसेच विजेचा लपंडाव यामुळे शेतकरी हैराण झालेला आहे है। परंतु ठिबक सिंचनामुळे पाणी देण्याचे श्रम वाचत आहे त्यामुळे ठिबक सिंचनाकडे शेतकऱ्यांचा आता कल आहे पुढील बातमी सांगली जिल्ह्यात राज्यातून द्राक्षाची निर्यात सुरू कृष्णावानास प्रति किलो नव ते शंभर रुपये दर यंदाच्या हंगामातील द्राक्षाची निर्यात सुरू झाली आहे त्यामुळे दिलासा मिळाला आहे पुढील बातमी पशुपालकांनी किसान क्रेडिट योजनेचा त्वरित लाभ घ्या योजनेत सहभागाची पंधरा फेब्रुवारी पर्यंत आता अंतिम मुदत असणार आहे यामध्ये एक ते तीन लाखापर्यंत कर्ज हे मिळू शकते असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे पुढील बातमी हळद उत्पादक शेतकऱ्यांना आता सोयाबीन सारखी वाढीव दाराची अपेक्षा उत्पादन वाढीसाठी सर्व काही करूनही अखेरीस निसर्गावरच शेती अवलंबून आहे हे, हे यंदा अधिक प्रकर्षाने जाणवले आहे हिंगोलीसह नांदेड जिल्ह्यात हळद काढणीची आहे वर्षभर वातावरणातील परिणाम हळद उत्पन्नावर होत आहे त्यामुळे उत्पादनात घट होणार हे निश्चित पण शेतकऱ्यांना अपेक्षा आहे ती वाढीव दाराची हळदीला लागणाऱ्या उत्पादन खर्चाची गोळा बेरीज केली तर हळद प्रति क्विंटल दहा हजार रुपये विकली गेली तरच हे पीक यंदा परवडणारे ठरणार आहे त्यामुळे सोयाबीन तूर आणि कापसा पाठोपाठ हळदीलाही योग्य दर मिळावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहे ढगाळ वातावरण आणि थंडीमुळे हळदीची वाढ खुंटली होती असे असतानाही काढणीची कामे सुरू झाली आहे पुढील बातमी आवक घटली आणि मागणी वाढली अखेर केळीच्या दरात झाली सुधारणा मध्यंतरी तीन ते चार रुपये किलोने ही खरेदीदार केळी घेत नव्हते त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी थेट बागेची तोडणी करत इतर पिकांचा पर्याय शोधला पण आता हळूहळू का होईना चित्र बदलत आहे मुख्य बाजारपेठ असलेल्या खानदेशात आवक घटली असल्याने आता दर हे सात ते आठ रुपये किलो वर गेले आहे फेब्रुवारी महिन्यापासून केळीची निर्यातही सुरू होणार आहे शिवाय निर्यातीमध्ये अधिकता दर मिळणार असल्याने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना आता हे फायदेशीर राहणार आहे अशा प्रकारे शेती संबंधीच्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी या चॅनल आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद